समृद्धि महामार्ग के बारे में बोलते हुए पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि समृद्धि महामार्ग शुरू होने के बाद सबसे ज्यादा खुश मैं ही रहूंगा, लेकिन मैं ये चाहता हूँ कि समृद्धि महामार्ग का थोड़ा जो बचा हुआ काम है उसे पहले पूरा करें, उसके बाद महामार्ग का उद्घाटन करें। वहीं आगे बात करते हुए वे बोले कि समृद्धि महामार्ग से मेरा नाम कोई हटा नहीं सकता। जो लोग पहले इस महामार्ग का विरोध करते थे वही आज खुशी से इसका उद्घाटन कर रहे हैं, ऐसा उन्होंने तंज भी कसा। महामार्ग सुरू झाला पाहिजे त्याकरता मला अतिशय आनंद आहे। केवळ मला एवढंच वाटतं की त्याची कामं अजून पूर्ण झालेली नाहीत, ती कामं पूर्ण करूनच त्याचं उद्घाटन केलं तर ते अधिक चांगलं होईल। घाईघाईत उद्घाटन आटपून घेतलं तर मला असं वाटतं की तरी रस्ता सुरू होऊ शकेल, पण त्यातनं त्या रस्त्याला जे महत्त्व आहे ते महत्त्व कुठेतरी कमी होईल, त्यामुळे मला असं वाटतं की त्याची कामं सगळी पूर्ण करावी आणि त्यानंतर त्याचं उद्घाटन करावं, पण त्याचं कधी उद्घाटन झालं तरी मी त्याचं स्वागतच करेन। समृद्धी महामार्ग कोणी कितीही प्रयत्न केला तरी माझं नाव त्याच्यावरनं मिटवता येणार नाही, आणि ते काही माझं श्रेय नाही, जनतेने त्यावेळेस मुख्यमंत्रीपदाची संधी दिली आणि ही संकल्पना 20 वर्ष माझ्या डोक्यात होती की अशा प्रकारचा रस्ता झाला पाहिजे आणि त्यावेळी आम्ही तो करू शकलो। मला या गोष्टीचा आनंद अधिक आहे की त्यावेळी या रस्त्याचा जे मोठ्या प्रमाणात विरोध करत होते आता ते लोक देखील या रस्त्याच्या उद्घाटनाचा प्रयत्न करत आहेत, ही आनंदाची गोष्ट। Bye. सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।